कळंबोली येथील भीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सव मंडळाने 20 वर्ष पूर्ण केली आहे. या वाटचालीत अनेक लहान मोठ्या पुरस्काराने मंडळाला सन्मानित करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे देण्यात येणारा विघ्नहर्ता पुरस्कार नुकताच या मंडळाला प्रदान करण्यात आला. त्यामुळे सामाजिक प्रबोधनाचा वसा घेतलेल्या मंडळाच्या शिरपेचा थामानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी विघ्नहर्ता पुरस्कार देण्यात येतो. मागील वर्षीचा हा मानाचा पुरस्कार कळंबोलीमधील भाजप नेते रामदास शेवाळे यांच्या भीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सव मंडळाला प्रदान करण्यात आला आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते आणि महापौर डॉक्टर कविता चौतमल, उपमहापौर चर्षिला गरत यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पनवेलच्या पिल्लेज कॉलेजमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला. समाज प्रबोधनाचा वारसा मंडळ कायम राखणार अशी प्रतिक्रिया रामदास शेवाळे यांनी या निमित्तानं व्यक्त केली. आम्ही आमच्या मंडळाच्या तर्फे प्रत्येक वेळेला पारितोषिक मिळावं ह्या भावनेतनं काम न करता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपण ह्या माध्यमातून ह्या निमित्तानं समाजाला काही देऊ शकतो हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मग त्याच्यामध्ये राज्याचा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राजांच्या पाटलांनी एक अन्याय करणाऱ्या याच्यावरती न्याय काय दिला होता, त्या न्यायाची भूमिका आम्ही दाखवली की एखाद्या महिलेवरती अत्याचार होत असेल तर त्या आरोपीला त्या माणसाला काय सजा द्यावी हे प्रत्यक्ष आम्ही प्रात्यक्षिक दाखवत असतो. परत मुली शिकवा, मुलगी वाचवा हे आम्ही ह्या आमच्या याच्यातनं दाखवत असतो. म्हणजे असे समाज प्रबोधनप्रती कामं आपण केली तर पारितोषिकापेक्षा हे कामं आपल्याला समाजासाठी काय करतो हे खूप महत्त्वाचे ठरले जातात. आणि हे काम करत असताना आम्ही काही हे जे कलाकार असतात त्या प्लॅटफॉर्मवरती जे कामं करतात ते आम्ही काय बाहेरचे कलाकार न आणता एखाद्या शाळेमधील विद्यार्थी त्याच्याही गुणांना वाव मिळावा म्हणून शाळेतील विद्यार्थी आम्ही घेऊन हे प्रबोधनाचं काम सलाम तर दरवर्षी करत असतो.